खूप मजा येते आता आम्हाला. आणि आता जस्ट सुरुवात झाली आपल्या सहलीची. 12 जून 1665 पुरंदर तहानुसार 18 जूनला कुवाद खानाने हलाल खान व इतर सरदारांसोबत ह्या परिसराचा ताबा घेतला. इसवी सन 1682 ऑगस्ट महिन्यात छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांची भेट झाली. या भेटीनंतर अकबर तिकोना किल्ल्यावर राहण्यास आला. मात्र येथील हवा न मानवल्याने त्यांना जैतापूर येथे धाडण्यात आले. इसवी सन 1818 किल्ल्यावर थोड्याफार प्रमाणात लढाई झाली. यात किल्ल्याचे बऱ्याच प्रमाणात नुकसानही झाले. आजमितीस किल्ल्याची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. म्हणजे आत्ता आपण बऱ्याच किल्ल्यांची जी पडझड होती ह्यामध्ये हा किल्ला पण सामील आहे असं आपण गृहीत धरूया. तर इथे वरती आपल्याला काय काय पाहायला मिळतं ते म्हणजे गडद लेणी पाहायला मिळतात, गुहेतील देवडी पाहायला मिळतात, दरवाजे, वेताळ देव बुरुज, महाराज दरवाजा, चपेट दान, मारुती राय, वाड्यांचे अवशेष पाहायला मिळतात, तळजाई मंदिर आहे, गुहा व कोरीव लेणी आहे, विहीर आहेत, महाराज दरवाजा आहे, टाके व खाम टाके आहेत आणि चुण्याचा घाणा आहे जो त्या काळात त्यांनी तयार केला होता. दगडातील कोरीव पायऱ्या आहेत, बुरुज आहे, दरवाजा, दगडात कोरलेली लेणी, गड माथ्यावरील वितंडेश्वर मंदिर, ज्या देवाचं नाव या गडाला दिलेलं आहे, आणि तलाव बुरुज आहे. बरं, इथे एक गोष्ट मी आवर्जून सांगते. इथे लिहिलेले अकबरांना तिकोनाकडचं राहण्याची जे हवामान होतं ते त्यांना मानवलं नाही म्हणून ते निघून गेले. त्या माझ्यामध्ये ते रक्त असतं ना मराठ्यांचं, ते पाहिजे. मराठ्यांचं रक्त हवं असतं, अगदीच खरंय. म्हणजे आणि मला हे खूप वाचून वाईट वाटलं की 1885 निजामशाही आली इथे या गडावर. आणि निजामशाही आली आणि त्यानंतर 100 वर्ष मधली जी गेली ती निजामशाहीत गेली. आणि त्या काळात आपण नव्हतोच, अर्थात आपण नव्हतो, पण शिवाजी महाराजांनी पण खूप काबीज केलेले जे किल्ले आहेत त्याच्यामध्येही हा किल्ला मोडतो हे फार कुणाला माहीत नाहीये, कारण याची दखल फार ठिकाणी झालेली नाहीये. सो आपण आता याची दखल घेऊया आणि छान असा गड आता पुढे पाहूया. सरकारलाही विनंती करूया की प्लीज या छोट्या छोट्या गडांची खूप जास्त महत्व आहे आणि त्याची काळजी घ्या पाहिजे, ते मेंटेन केले पाहिजे, ते तर सगळ्याच बाबतीत आहे. पण एक गोष्ट इथे खूप जास्त आवर्जून सांगावीशी वाटते. इथे एक बोर्ड आहे जिथे लिहिलेलं आहे की 5 या गडाचे दरवाजे बंद केले जातील. हे वाचून खूप जास्त आनंद झालाय, कारण की ट्रेकर्स म्हणा, आपण सहज फिरायला येतो किंवा एक कपल असत, म्हणजे जेही काय ते फिरायला मौज मजा करायला येतात आणि आपला जीवही गमावतात. संध्याकाळची वेळ असं खूप बरं वाटतं टेकडीवर बसायला, सूर्योदय पाहायला. पण मात्र त्यांनी 5 याचे दरवाजे बंद केले, हे उत्तम काम केलेलं आहे, राईट? अगदीच. म्हणजे मला वाटतं लोकांच्या सुरक्षितेसाठी जर असं काहीतरी कोणी नियम बनवले असतील तर ते उत्तमच आहेत. माझा पाऊस थांबलाय, आम्ही पटकन हा रस्ता गाठतोय पावसाच्या आधी. महाराष्ट्रभरात तुम्ही कुठेही गेलात ना ट्रेकिंगला तर तुम्हाला असे टेंट सगळीकडे मिळतील आणि ते कोणी केलेत मला खरंच माहिती नाहीये. म्हणजे त्याचा शोध घ्यायला मला नक्कीच आवडेल, हो की नाही? नाही, ऍक्च्युली काय आहे, किल्ल्यांवरती, गडांवरती किंवा डोंगरांवरती जे छोट्या छोट्या घर झोपड्या करून जे गावकरी इथे राहतात, जे आदिवासी राहतात इथे, त्यांच्या इन्कमची सोय होते अशा या छोट्या छोट्या, म्हणजे अशा टेंट्स मध्ये चहा बनवणे किंवा इथन जे प्रवासी जातात, ट्रेकर्स जातात, त्यांच्यासाठी चहा करणं आणि त्यांच्यासाठी ही गंमतच असते की असं आपल्याला कुठेतरी वाटेत एखादा टेंट सापडतो आणि चूल पेटवून तिथे काहीतरी खायला स्वतः करणं, अंडी उकडणं, मॅगी करणं करतो, जे आम्ही नक्कीच करतो. जेव्हा जेव्हा आम्ही ट्रेकिंगला जातो तेव्हा वी सी टू इट की आमच्याकडे 2 मॅगीचे असतील. सो आम्ही चूल पेटवून मॅगी करणं आणि ती खायला घालणं जाम धमाल येते. आज आपण मॅगी न खाता आज आपण शिवरायांचे मावळे आहोत. हो, मस्त पैकी झुणका भाकरीवर ताव मारणार आहोत. वा वा, येस. मला तुम्हाला दोघांना विचार, किती जास्त ट्रेकिंग कोण करतं, पल्लवी की संग्राम? जास्त ट्रेकिंग पल्लूच करते, म्हणजे ती प्रॉपर ऑथेंटिक ट्रेकिंग करते. आम्ही सगळी मुलं असे रानटी कुठेही चढायचो, म्हणजे पिकनिकला वगैरे जाताना आम्हाला असा गड दिसला, डोंगर दिसला, तर आम्ही हा इथे चढू, इथे चढू म्हणून थांबायचो. त्या डोंगराची काही माहिती नसताना स्लीपर्सवर, अर्ध्या चड्ड्यांवर कसंही चढायचो. तर असं आमचं ट्रेकिंग होतं. आणि पल्लवीचं ट्रेकिंग प्रॉपर होतं, सिस्टमॅटिक ट्रेकिंग करते ती. म्हणजे पहिल्यांदा ती मला भीमाशंकरला घेऊन गेली आणि ती असे ग्रुप्स घेऊन जाते ट्रेकिंगला.
तर तिथे भीमाशंकरला जेव्हा घेऊन गेली तेव्हा तिला माझा ट्रेकिंगचा प्रकार माहित नव्हता. हो आणि मी हादरलो होतो कारण अशा पद्धतीने कधीच ट्रेक करत नाही. आणि मी जातो धावत सुटतो डोंगरावरती वगैरे. असं सांगणं होतं माझं की आपण जेव्हा ट्रॅक करत असतो की नाही तेव्हा आपल्या हातातून एखादा दगड जरी घरंगळला खाली तरी आपल्यामुळे आपल्या खालचे जे आपल्या सोबत प्रवास करत असतात त्यांना त्यांना इजा होऊ शकतो. तर आपण त्याची पण काळजी करत आपण ते तो गड चढला पाहिजे. येस येस. ट्रेकिंग बद्दल सांगायला गेलं ना तर माझा आवडता गड कुठला तर भीमाशंकर माझं आवडतं ठिकाण आहे. आणि भीमाशंकरला मी जवळपास दरवर्षीच जाते. म्हणजे पहिला ट्रेक हा भीमाशंकरचा असावा असं मला नेहमी वाटतं. आणि अशा वेळी जेव्हा आपण भीमाशंकरला तर अशा काही आठवणी आहेत प्रत्येक झाड प्रत्येक वळण प्रत्येक वाट हे सगळं माझ्या आठवणीतलं आहे. म्हणजे ती झाडं आता माझ्याशी बोलतात. मी तिथे गेले की मी त्यांना हाय करते मी आले असं मी त्यांना सांगते. इनफॅक्ट फक्त झाडं नाही तर तिथली लोकं पण आज आत्ता माझ्या ओळखीची झाली आहेत आणि आठवणीतली झाली आहेत. तर अशा आठवणी क्रिएट करणं हे मला फार आवडतं. हो की नाही? येस येस. आणि आम्ही जाणार आहोत अजून ट्रेक्सला जाणार आहोत. ही आमची सुरुवात आहे या वर्षीची ही सुरुवात आहे. तर आता लोकमतच्या निमित्तानं आम्ही हा पहिला ट्रेक केलाय. सो चला बघू शकतो आवाज हा. मला भीती वाटते कारण की आम्ही एका उंचच्या टेकडीवर तुम्ही बघू शकता खाली किती जास्त खोल आहे आणि आम्ही म्हणजे अशा काठावर उभे आहोत आणि अशा ठिकाणी येऊन खूप जोरात ओरडायचं असतं मोरिया मंगल मूर्ती मोरिया छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या मते हिचा हात जल्लोष आणि जोश इथपर्यंत घेऊन आलेला आहे. आणि दुसरी गोष्ट ही खूप स्ट्रॉंग आहे हे मी खूप पाहिलं आहे. म्हणजे मला थोडीशी भीती आहे धाकधूक आहे पण हिचा आणि ट्रेकिंग माझ्या मते सगळं काही आहे आणि ही खूप कम्फर्ट झोन म्हणण्यापेक्षा ही बेस्ट आहे ट्रेकिंगसाठी मुलगी ही बेस्ट आहे. सो मला परत घेऊन या ट्रेकिंगला असंच मी सांगेन. पण मला जण तुझ्या आणि ट्रेकिंगची एक वेगळी म्हणतात ना पाण्याशी कोणाची जास्त चांगली मैत्री असते तर कोणाची प्रत्येकाची वेगवेगळ्या गोष्टींची असते तुझी मात्र ट्रेकिंगची खूप. मला वाटतं ना ट्रेकिंग करताना आपण ना आपल्या विचारात असतो. म्हणजे जेव्हा आपण त्या ट्रेकिंग करताना असे खूप क्षण येतात जेव्हा तुम्ही खूप दमता जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की नाही आता आपण गिवअप करायचं आपल्याला नाही जमत आहे. पण हे क्षण असतात जेव्हा तुम्ही स्वतःला प्रोत्साहन देत असतो आणि आपण नाही कमॉन बकअप बकअप पल्लू आपल्याला चढायचं आपल्याला वरपर्यंत चढायचं आहे. तर हा जो अनुभव असतो ना तो अनुभव आपल्याला आपल्या आयुष्यात जगताना इतका कामी येतो की जेव्हा आपल्याकडे काही म्हणजे आमच्या आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो कधी कधी असे अशी वेळ येते की आमच्याकडे काम नसतं आम्हाला घरी बसावं लागतं. त्यावेळी हे असे क्षण अनुभवले किंवा आठवले तरी एक प्रोत्साहन मिळतं प्रेरणा मिळते आणि वर चढत जायची ताकद मिळते. आणि आणि आता ही म्हणत होती की आपण इथून परत मागे जायचंय तर नाही आपण इथून आणखीन वरती जाणार आहोत आणि गड पूर्ण बघणार आहोत. ओके अजिबात नाही मी घेऊन जाणार आहे तिला चल. Thank you.
हे पाचशे व्हिज्युअल जे बघतोय अफलातून आहेत, म्हणजे थंडीही वाजते, पाऊसही आहे, आणि खरंच जेव्हा चढत होतो तेव्हा आत्ता असं वाटतं की त्या काळी सगळ्या महाराजांनी, म्हणजे जेवढे सगळे मावळे होते त्यांनी कसे घोडे वरपर्यंत आणले असतील, कसा तो प्रवास केला असेल, या सगळ्या गोष्टी आठवत आठवत वरती येतो. घोडे, तोफा, म्हणजे तिकडे असं लिहिलेलं आहे की हे हा जो स्पॉट आहे तो डिफेन्स आणि परत अटॅक करण्याचा पहिला स्पॉट आहे किल्ल्यापर्यंत पोहोचणे, म्हणजे जेव्हा आपल्यावर हल्ला व्हायचा तेव्हा हा हे पहिलं ठिकाण आहे जिथून तो हल्ला परतवला जायचा. इथून मग वरती आल्यानंतर आणखीन वेगळे आपल्याला दिसतीलच पुढे ठिकाणं, पण हा पहिलं ठिकाण आहे जिथे हल्ला परतवला जायचा. आपल्याला चालताना भीती वाटते. हो, तर इथे हल्ले व्हायचे ह्याच्यावरच माझा कशी होत असेल हो. पण खरंच म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा आपण असे गड किल्ले पाहतो तेव्हा प्रत्येक वेळेला शिवाजी महाराजांनी किती काय काय करून ठेवलेलं आहे हे आपल्याला पदोपदी जाणवत असतं. पण त्याची म्हणतात ना अजूनही ते खूप मोठ्या पद्धतीने आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडलं पाहिजे. हो, अगदीच अगदीच अगदीच. पण आता हा किल्ला पण आपण पाहतोय, अजून आपल्याला पूर्ण किल्ला संपूर्ण वरती जाऊन पाहायचा आहे, पण इथपर्यंत जी वाट आमची झाली ती खूप सुंदर होती, आम्ही अजिबात थकलो नाही. फक्त आता चहा मिळाला तर खूप मजा येईल. रोज इतक्या उंचावर येणं म्हणजे इट्स अ रिअली व्हेरी टफ जॉब. का होते बेभान कसे गई वरते मन उधाण वाऱ्याचे.